सोलापूर जिल्ह्यातील पाच्छापेठ परिसरात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. त्यापैकी एका रुग्णाचा मृत्यू झालेला आहे व एक महिला रुग्ण आहे, तिचा उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालू आहे. आजच्या ह्या बाईटमध्ये केवळ या दोन रुग्णांपुरती माहिती सादर करत आहे. जे रुग्ण मरण पावलेले आहेत त्यांच्या संबंधात आतापर्यंत एकूण 148 संपर्कात आलेल्या व्यक्तींची आपण तपासणी केलेली आहे. त्यापैकी 125 अहवाल प्राप्त झालेले आहेत. 125 पैकी 124 व्यक्ती निगेटिव्ह आढळलेल्या आहेत व एकच व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. अद्यापही या व्यक्तीच्या संपर्कातील 23 व्यक्तींचे अहवाल अवेटेड आहेत. दुसरी माहिती आहे महिला रुग्णाच्या बाबतीत, जिचा उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे. या महिलेच्या संपर्कात एकूण 22 व्यक्ती आले होते. 22 व्यक्तींचे स्वॅब घेतलेले आहेत, ते टेस्टिंगला लॅबोरेटरीमध्ये पाठवलेले आहेत आणि 22 अहवाल अद्यापही अवेटेड आहे. या संदर्भात पूर्ण जिल्ह्याची संपूर्ण माहिती संध्याकाळी 1:00 च्या सुमारास जारी करू.